त्या जिल्हाधिकाऱ्याने धाडसी निर्णय घेतला, त्या जिल्हाधिकाऱ्याचं कौतुकच करायला पाहिजे. धाडसी निर्णय घेतला आणि अतिक्रमण काढायला लावलं, अतिक्रमण काढायला सुरुवात झाली. मग का बंद झालं ते? मी सोडून टाकतोय गटगट केल्याचं का? नको बाबा, पोलीस सांगितले. अहो एक पुढारी, एक नेता या गटगट केल्याची पण बोलत नाही. सगळ्या नेत्यांना आणि सगळ्यांना, इव्हन कोल्हापूरच्या लोकांना मी जर नको असेल आणि सगळ्यांना, सगळ्यांना नको असेल तर मला सांगा, मी थांबतो, मला नाही करायचं. मला तिची कल्पना नाहीये आणि मी अशा गोष्टीला केव्हाही समर्थन करत नाही. त्या पद्धतीचा 100% त्या ठिकाणी हिंदूंची अतिक्रमण होती, त्या ठिकाणी हिंदूंची दुकानं होती आणि कुठल्याही पद्धतीनं, कुठल्याही पद्धतीने प्रभोगंडा करून त्या ठिकाणी हिरवळच आम्ही काढली का आणि आम्ही अशा पद्धतीने स्टेटमेंटच केले का हे वातावरण देण्याचं कोणी प्रयत्न करू नये. एक पदाधिकारी म्हणून माझी महाराष्ट्राला विनंती आहे, याच्या पूर्वी जे छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलेलं आहे, यासीन भटकळ सारखा माणूस त्या ठिकाणी राहतो, या कोल्हापुरामध्ये बॉम्ब बनवण्याचे कारवाया करण्यासारख्या गोष्टी घडतात, 2-4 महिन्यापूर्वी त्याच्यावरती कारवाया होतात आणि जर अशा पद्धतीच्या भूमिका घेत असतील, अशा पद्धतीचा उद्रेक समोर येत असतील, इथले पालकमंत्री जर या सगळ्या गोष्टी सांगत असतील आणि ह्या भूमिका पुढे, माझी विनंती आहे, माझी विनंती आहे, मी माझ्या ह्याच्यात सुद्धा बोललो, माझा प्रामाणिक मुद्दा काय होता, अतिक्रमण काढणे, बरोबर. मी हे सुद्धा म्हटलं अतिक्रमण दोघांचं आहे म्हटलं, हा म्हटलं का नाही मी. तर आता विषय इकडे तिकडे नेऊ नये अशी माझी सर्वांना विनंती आहे. आपण मलकापूरमध्ये असताना खर तर वरती गडावरती दगडफेक होती, मला हे पोलिसांचं काम आहे, पोलिसांचं काम आहे, पोलिसांनी हे सगळी माहिती घ्यायला पाहिजे. हा हे तुम्ही दगडफेक म्हणताय मला खरंच कळत नाही, तुम्ही एवढं पोलीस प्रोटेक्शन, पोलीस तुम्ही बॅरिकेड्स लावलेत, हे लावले, लोक मला खरंच माहित नाही काय चाललंय. आमच्या 100% मी परवा सुद्धा बोललोय, मला सांगा या 1.5 वर्षात ते जे सत्तेत लोक आहेत त्यांच्याशी ते कनेक्टेड असल्यामुळं, त्यांच्याशी ते काय सहयोगी असल्यामुळं त्यांनी प्रेशर टाकलेलंच आहे. पूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एवढा धाडशी निर्णय घेतला, त्या जिल्हाधिकाऱ्यांनी धाडशी निर्णय घेतला, त्या जिल्हाधिकाऱ्याचं कौतुकच करायला पाहिजे. धाडशी निर्णय घेतला आणि अतिक्रमण काढायला लावलं, अतिक्रमण काढायला सुरुवात झाली. मग का बंद झालं ते? कोणी बंद करायला लावलं? परत मी सांगतो, 158 हे अतिक्रमण सिद्ध आहेत, दोन्हीकडचे सिद्ध आहेत. मग त्यामध्ये 6 आणि 13 नुसते कोर्टात गेले, बाकीचे मोकळेच आहेत ना, म्हणूनच तुम्ही आज अतिक्रमण काढायचे आदेश दिलेत. आता मला तर, मला खरं सांगू, मी प्रामाणिकपणाने आज पण गटकोट किल्ल्यांचं काम करायला लागलो, प्रामाणिकपणानं आणि काम करत असताना मलाच जर एवढे अडथळे येत असतील, मी सोडून टाकतोय गटगट केल्याचं काम. नको बाबा, पोलीस सांगितले. अहो एक पुढारी, एक नेता या गटगट किल्ल्याची पण बोलत नाही. सगळे नुसतं मतं मिळवण्यासाठी सगळं खेळ चालू असत. 350 हा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वर्षी, 350 शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वर्षी म्हटले होते, आम्ही 450 कोटी रुपये देऊ. काय दिलेत किल्ल्यांना? काय दिलेत? मी बोलायला लागलं सगळं बोलू शकतोय. एवढा त्रास जर मला सगळे देत असतील आणि जर सगळ्या नेत्यांना आणि सगळ्यांना, इव्हन कोल्हापूरच्या लोकांना मी जर नको असेल आणि सगळ्यांना, सगळ्यांना नको असेल तर मला सांगा, मी थांबतो, मला नाही करायचं, मला नाही करायचं, बस झालं. मला आता मला त्रास व्हायला लागलाय, बस झाला. आता रायगडचं महिन्याकडे 4-4 दिवस मी त्या गडकोट किल्ल्यांसाठी, रायगडसाठी द्यायचं, तिकडे माझ्यावर आरोप करायचे, एक कमिशन खाऊन देत नाही कोणाला तिथं. मी मला बोलायला लावू नका, त्रासून गेलो मी आता, विशाळगड का? मला काय याच्यात राजकीय स्वार्थ मिळवायचं होतं? प्रामाणिकपणाने गडकोट किल्ल्यांचं काम करण्यासाठी शिवाजी महाराजांचं ज्या किल्ल्यांनी त्यांना आश्रय दिला, त्याच्यावर बोलणार तुम्ही?
त्याच्यावर कोण बोलत नाही. पत्रकार मला जो असे प्रश्न विचारतात, सॉरी मी म्हणजे तुम्हाला मी ब्लेम करत नाही, अहो विचारा ना हे प्रश्न तुम्ही पालकमंत्र्यांना काय विचारत नाही, हे प्रश्न त्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना काय विचारत नाही, त्यांना विचारा तुम्ही काय केलंय. तो अतिरिक्त यासीन भटकळे येतो का आता बसलो आपण, का कोल्हापूरच्या पत्रकारांनी त्यांना विचारलं नाही, का पालकमंत्र्यांना विचारलं नाही, पुढं कमी तुम्हाला शिकवतात का विचारलं नाही तुम्ही, ते चालतं का तुम्हाला. तो 7 दिवस राहतो एवढा मोठा अतिरेकी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात. शिवाजी महाराजांनी जे रक्षण केलं आपल्याला स्वराज्यासाठी त्या किल्ल्यातून राहतो या अतिक्रमणामध्येच बरोबर. हेच चालतंय का हा प्रश्न विचारत होते ना. गडावर अतिक्रमण झालं त्या 5-6 वर्षात हो बरोबर हो बरोबर. उशीर मला उशीर काय, मी खंत स्वागत केलेली आहे, मला वाईट वाटतंय मी का गेलो नाही विषयावर, माझी जबाबदारी स्वीकारतो. नाही माझी जबाबदारी मी स्वीकारतो की मी हा विषय पूर्वीच घ्यायला पाहिला होता, तो घेतला नाही. मी जबाबदारी पळून जाणारा माझं नेतृत्व नाही आहे. हो माझी जबाबदारी होती, मी जायला पाहिलं होतं, मी गेलो नाही. मी खंत व्यक्त करतो आणि दुसरं खंत व्यक्त करताना हे सांगतो, मला आनंद आहे की ज्या रायगड किल्ल्याचं ज्या शिवाजी महाराजांची राजधानी होती, ज्या शिवाजी महाराजांना छत्रपती संबोधलं गेलं, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांची मेघडंबरी होती, जो पुतळा नव्हता तो पुतळा ह्या संभाजी छत्रपतींनी सर्व शिवभक्तांनी बसवला, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा थाटात सुरू केला, जो जगात पोहोचल्यास त्या रायगडचं संवर्धन जतन घडलं विशाळगडवर विशाळगडच्या पायथ्याला. मी मुळीच त्याचं समर्थन करत नाही, पण हे घडलं का ह्याचे कारण तर शोधायला पाहिजे. अनेक संघटना अनेक दशकापासून विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे म्हणून प्रयत्न करीत होते. दीड वर्षाच्या अगोदर 4 डिसेंबरला मी आणि सर्व शिवभक्तांनी अनेक संघटना सगळी आम्ही एकत्र विशाळगडला गेलो होतो. विशाळगडची परिस्थिती पाहिली, इतकी महाभयानक परिस्थिती तिथं आहे आजही आहे. मला परत एकदा सांगायचंय की मद्यपान जशा कशा म्हणजे कशा पद्धतीने जशा पद्धतीने जसं पाहिजे तसं ते करतात, म्हणजे येणारे तिथले कर्नाटकातले लोक असतील आणि कोणकोण लोक असतील, कतलखाना ओपनली चालायचा, मग बकरी कापण्या असतील, कोंबड्या कापण्या असतील, अतिक्रमण पाहिजे तसं. दोन्ही बाजूच्या लोकांनी अतिक्रमण केलंय, सरकारने अतिक्रमण केलंय. त्याच्यात माझा प्रश्न सुद्धा सरकारला आहे, प्रशासनाला माझा प्रश्न आहे. किल्ला हा पुरातत्व खात्याचा, पुरातत्व खात्यात एक दगड सुद्धा हलवायचा असेल तर तुम्हाला पुरातत्व खात्याची परवानगी लागते. प्रशासनाने तिथं ब्रिज बांधला, ग्रामपंचायत बांधलं, अनेक लोकांना परवानग्या दिल्या राहायच्या तिथं. ओके करून टाकलं 2002 ला. हे अतिक्रमण हे काढणार कोण, कोणाची जबाबदारी आहे. म्हणून या 1.5 वर्षापासून मी सरकारच्या मागे आहे की हे तुम्ही अतिक्रमण काढणं गरजेचं आहे. लगेच एक खो गाठला एका लोकप्रतिनिधींनी आणि कोर्टात हा विषय गेला, आणि कोर्टात विषय गेल्यावर सगळेजण असे भ्रम तयार करून ठेवलेले आहे की न्याय प्रविष्ट विषय. तर न्याय प्रविष्ट विषय हा 158 जे अतिक्रमण सिद्ध झालेले आहेत, सरकारने सिद्ध केलेत आणि तिथल्या लोकांनी मान्यता दिलेली. या 158 पैकी 7 आणि 6 बोलू ना, त्या 7 आणि 6 हेच कोर्टात आहेत, बाकीच्यांना कुठलेही न्याय प्रविष्ट विषय नाही आहे. खाली सुद्धा जे
गाळ्या आहेत तिथं, तिथं एकच माणूस हा कोर्टात गेलेला आहे, कैलाश पाटील म्हणून, कैलाश कल्पेश पाटील एकच माणूस गेलाय. बाकीच्या जातीक्रम तुम्ही का काढलं नाही? माझा सरकारला अनेक प्रश्न आहे, माझा प्रशासनाला अनेक प्रश्न आहे. तुम्ही काल निर्णय घेतला, काल काय निर्णय घेतला, आजपासून तुम्ही अतिक्रमण सर्व काढलं जाईल. घेतला ना निर्णय तुम्ही? शिवभक्तांच्या आक्रोशामुळे असेल तुम्ही निर्णय घेतला. मग निर्णय तुम्ही घेऊ शकता की अतिक्रमण आम्ही काढू शकतो, मग अतिक्रमण तुम्ही या 1.5 वर्षात का काढलं नाही, हा माझा प्रश्न आहे. मला पुरोगामी तू शिकवतो एक माणूस इथला, इथला स्थानिक नेता पालकमंत्री मला पुरोगामी तू शिकवतो, मला कोट करतो संभाजीराजे म्हणून. माझा प्रश्न येते ना की 1.5 वर्ष हा विशेष न्यायप्रविष्ट नसल्याने तुम्हाला कोणी सांगितलं न्यायप्रविष्ट विषय? मग आज परवानगी कशी मिळाली? म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना वाटलं म्हणून तिने घेऊन टाकले का? बेजबाबदारपणाने पालकमंत्र्यांनी बोलून चालत आणि मला कोट करून आणि तुम्ही पुरोगामित्व म्हणता. शाहू महाराजांचं पुरोगामित्व मला शिकू नये, मी त्यांच्या घराण्यात माझा जन्म झाला. अहो भीमा कोरेगावचा ज्यावेळी संकट निर्माण झालं होतं, मी बोलणार आहे पार्लिमेंटमध्ये, मी पार्लिमेंटमध्ये संसदमध्ये बोललोय, शरद पवार साहेबांनी मी बोललोय.